हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोईंग टू लर्न अ वेरी इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज द बी सी डी ॲडिशन बायनरी कोडेड ॲडिशन आज आपण शिकणार आहोत हा सगळ्यात अवघड बीट आहे त्यामुळं काळजीपूर्वक आहे का सुरुवातीला हे बी सी डी घ्यायच्या अगोदर तुम्हाला मी काय करतो डेसिमल आणि त्यांच्या बायनरी काय आहेत हे तुमच्यासमोर मी लिहिलेलं ले आहे फॉर एक्झाम्पल झिरोचं बायनरी झिरो 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 वनचं बायनरी ट्रिपल झिरो वन टूचं बायनरी डबल झिरो वन झिरो थ्रीचं बायनरी डबल झिरो डबल वन फोरचं बायनरी झिरो वन डबल झिरो फायचं बायनरी झिरो वन झिरो वन आणि अशा प्र प्रकारे आपल्याला डिसिमल कितीपर्यंत आहेत फिफ्टीनपर्यंत आहेत तर फिफ्टीनपर्यंत मी बायनरी लिहिलेलं आहे फिफ्टीनचं बायनरी किती आहे बघा वन 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 लक्षात ठेवा हे चार्ट तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला हे एक्झाम्पल्स सोडवता येणार नाही ना आणि तुम्हाला मी हे लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे तरी मी अजून एकदा सांगतो मी काही जण सुद्धा असतील तर हे कसं करायचं ह्याच्यामध्ये चार कॉलम आहेत बायनरीमध्ये किती येत आहे चार कॉलम समजा पहिला कॉलम बघा पहिला कॉलम आपल्याला काय करायचं आहे झिरो वन झिरो वन झिरो वनपासून सुरुवात करायची आहे झिरो वन झिरो वन झिरो वनपासून सुरुवात करून पंधरापर्यंत शेवटला फिफ्टीनला वन येत आहे सेकंड कॉलम बघा डबल झिरो डबल वन डबल झिरो डबल वन अशा तऱ्हेनं तुम्हाला लिहित यायचं आहे तिसरा कॉलम बघा चार वेळा झिरो चार वेळा वन चार वेळा झिरो चार वेळा वन आणि चौथा कॉलम आठ वेळा झिरो आठ वेळा वन अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकता म्हणजे तुम्हाला पाठ सुद्धा गरज नाही लक्षात ठेवा वेनेवर यू आर सॉल्विंग द डी टी ई ह्या माझा पेपर ज्या वेळेला तुम्ही सोडवत असता त्यावेळेला तुम्हाला आन्सर पेपरच्या सगळ्यात शेवटच्या पानाला तुम्हाला हा चार्ट काढायचा आहे लक्षात ठेवा तुम्हाला हा चार्ट लागणार प्रत्येक वेळेला मग प्रत्येक वेळा तुम्ही लिहित बसायची गरज नाही आहे तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला सुपरवायझर ज्यावर तुम्हाला आन्सर पेपर देतो त्यावेळेला तुम्ही तुमचं नाव सीट नंबर रोल नंबर सर्व घाला हे झाल्यानंतरनं शेवटच्या पानावरती हा चार्ट तुम्ही काढून ठेवायचा म्हणजे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जातं तर हे होते डेसिमल टू बायनरीचे झिरो टू फिफ्टीनचे बायनरी मी तुमच्यासमोर लिहिलेले आहेत आता आपण बी सी डीकडे जाऊ बी सी डीचा लाँग फॉर्म काय आहे बायनरी कोडेड डेसिमल म्हणजे बी सी डी आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा बी सी डी नंबर्स म्हणजे काय बघा द नंबर्स दॅट आर प्रेझेंट फ्रॉम झिरो टू नाईन ओनली मी काय म्हणलो बघा झिरो टू नाईन जे नंबर्स प्रेझेंट असतात त्यांना बी सी डी नंबर्स असे म्हणतात नऊपेक्षा जास्त नंबर नसतात बी सी डीमध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आय स्टील रिपीट देर इज नो नंबर मोर दॅन नाईन इन बी सी डी द नंबर्स आर प्रेझंट फ्रॉम झिरो टू नाईन ओनली मग झिरो टू नाईनची मी तर बघा डेसिमलमध्ये झिरो टू नाईन लिहिलं आहे आणि त्याचा बायनरी मी इथं लिहिलेला आहे नाईनचा बायनरी काय आहे वन झिरो वन झिरो झिरो वन एटचा बायनरी काय वन ट्रिपल झिरो सेवनचा बायनरी काय झिरो ट्रिपल वन आणि अशा पद्धतीनं हा लक्षात म्हणजे बी सी डीमध्ये थोडक्यात काय माहिती आहे का झिरो ते नऊ असलेले नंबरच प्रेझंट असतात नऊपेक्षा जास्त नसतात नऊपेक्षा जास्त म्हणजे कोणते मोर दॅन टेन मोर दॅन मोर दॅन नाईन म्हणजे जर टेन इलेवन ट्वेल्व जर आले तर दीज आर नॉट द बी सी डी नंबर्स आता ह्या बी सी डीमध्ये तुम्हाला यांचं ॲडिशनही करता येत आहे आणि सबशक्शन पण करता येत आहे तर आपण आता पहिला टाईप बघू ते म्हणजे ॲडिशन ऑफ बी सी डी नंबर्स ॲडिशन बी सी डीचे नंबरचे कसे करायचं बघा त्यातला मी पहिला नंबर मी सोपा घेतलेला आहे थर्टी फोर प्लस ट्वेंटी टू आता थर्टी फोर ब्रॅकेट घालून टेन लिहिलं आहे प्लस ब्रॅ ट्वेंटी टू ब्रॅकेट घालून टेन लिहिलेलं आहे तुम्हाला दिलेले नंबर अशा पद्धतीनंच देतात आता मी काय केलो थर्टी फोर प्लस ट्वेंटी टू यांचं ॲडिशन केलो फोर प्लस टू सिक्स थ्री प्लस टू फाईव्ह किती झालं फिफ्टी सिक्स झालं बरोबर का फिफ्टी सिक्स आता यांचंच मी काय करतो बायनरी ॲडिशन करतो बघा थ्रीचा बायनरी लिहिला आहे झिरो झिरो वन वन फोरचा बायनरी झिरो वन झिरो झिरो टूचा बायनरी डबल झिरो वन झिरो पर दुसऱ्या टूचा बायनरी डबल झिरो वन झिरो आणि यांचं काय केलं मी ॲडिशन केलो ॲडिशन केल्यानंतर माझा आन्सर काय ते बघा झिरो वन झिरो वन झिरो वन वन झिरो झिरो वन वन झिरो हे सिक्सचा बायनरी आहे झिरो वन झिरो वन हा फायचा बायनरी आहे म्हणजे मी ज्यावेळेला थर्टी फोर प्लस ट्वेंटी टू करतो तर माझं ॲडिशन किती आलं आहे फिफ्टी सिक्स आलं आहे आणि ज्यावेळेला मी बायनरीमध्ये ॲडिशन करतो त्याचंसुद्धा बायनरी आन्सर अगदी बरोबर आलेलं आहे बघा झिरो वन झिरो वन म्हणजे फाईव्ह आणि झिरो डबल वन झिरो म्हणजे सिक्सचा बायनरी म्हणजे माझा आन्सर फिफ्टी सिक्स हे आलेलं आहे म्हणजे मी डेसिमल फॉर्ममध्ये पण ॲडिशन केलो म्हणजे आपण आपल्या ॲडिशनच्या ह्याच्यामध्ये पण केलो मी आणि बायनरीमध्ये सुद्धा ॲडिशन केलं तर माझा आन्सर अगदी बायनरीच्या फॉर्म दोन्ही आन्सर मॅच झाला म्हणजे फाईव्हचा बायनरी आला सिक्सचा पण बायनरी आला मग हे जे एक्झाम्पल मी घेतलं होतं हे एक्झाम्पल सोपं होतं आता मी एक्झाम्पल जरा अवघड घेतो फिफ्टी सिक्स प्लस ट्वेंटी सेवन आहे काय आहे फिफ्टी सिक्स प्लस ट्वेंटी सेवन तुम्ही ज्या वेळेला ॲडिशन करता फिफ्टी सिक्स प्लस ट्वेंटी सेवन तुमचं ॲडिशन किती येत आहे एटी थ्री येत आहे किती येत आहे एटी थ्री येत आहे हेपर्यंत ॲडिशन करायचं आणि त्यानंतर याचा बायनरी फॉर्म लिहायचा मी काय करतो फायचा बायनरी लिहितो फाईव्हचा बायनरी काय आहे झिरो वन झिरो वन सिक्सचा बायनेरी काय झिरो वन वन झिरो टूचा बायनरी काय डबल झिरो वन झिरो सेवनचा बायनरी काय झिरो ट्रिपल वन आणि आता मी यांचं ॲडिशन करतो तुम्हाला इथं बायनरी ॲडिशन यायलाच पाहिजे आणि मी तुम्हाला बायनरी ॲडिशन कसं करायचं आहे भरपूर एक्झाम्पल्स घेते आणि तुम्हाला मी चांगलं शिकवलेलं आहे तर आता आपण ॲडिशन करू झिरो प्लस वन 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 प्लस वन झिरो कॅरी वन ट्रिपल वन म्हणजे काय सम वन कॅरी वन ते बरोबर वन वन आलं आहे वन प्लस झिरो वन झिरो प्लस वन 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 प्लस झिरो वन आणि झिरो प्लस झिरो झिरो मग तसं जर पाहायला गेलं तर तुमचं बायनरी आन्सर काय आलं आहे झिरो ट्रिपल वन झिरो ट्रिपल वन कोणाचा बायनरी आहे सेवनचा आहे आणि वन वन झिरो वन काय आहे वन वन झिरो वन आता मला सांगा झिरो टू नाईनमध्ये वन वन झिरो वन हा बायनरी आहे का हो? हा बायनरी नाही आहे कारण की आपले बायनरी नंबर्स किती आहेत झिरो टू नाईनच प्रेझंट आहेत मग हा वन वन झिरो वन हा कुठला आलेला आहे बायनरी तसं जर पाहायला गेलं तर तुम्ही जर ब झिरो टू पंधराचा जर चार्ट पाहिलात तर वन वन झिरो वन हा थर्टीनचा बायनरी आहे कुठला बायनरी आहे थर्टीनचा बायनरी आहे मग तिथं इट इज मोर दॅन नाईन बरोबर का मग माझा आन्सर एटी थ्री यायला पाहिजे तरी एटी थ्री आलंच नाही ना माझा आन्सर काहीतरी सेवन्टीन आले आणि थर्टीन आले सो माय आन्सर इज नॉट रॉंग लक्षात ठेवा जर एखाद्या नंबरचा ॲडिशन करत असताना जर तो नंबर नाईन त्याचा बायनरी मी म महत्त्वाचं सांगालो बघा जर त्याचा आन्सर नाईनच्या बायनरीपेक्षा जास्त जर असेल आय रिपीट नाईनच्या बायनरीपेक्षा जास्त जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला सिक्सचा बायनरी ॲड करावा लागतो काय करावा लागतो ॲड करावा लागतो म्हणून मला वन वन झिरो वन जो काही तेराचा बायनरी आहे त्यामध्ये मला सिक्सचा बायनरी मला ॲड करायचं आहे ते मी खालच्या स्टेपमध्ये लिहिले बघा मी काय करतो मग झिरो वन वन झिरो झिरो ट्रिपल वन 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 झिरो वन आता थर्टीन इट इज मोर दॅन नाईन सो आय हॅव टू ॲड बायनरी ऑफ सिक्स मी तिथं बायनरी ऑफ सिक्स सिक्सचा बायनरी काय झिरो वन वन झिरो ॲड केलं आहे बघा तिथं आणि झिरो वन 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 हे जे सेवन आहे तर तो नाईनपेक्षा मोठा आहे का नाही त्यामुळं मी तिथं फक्त शेवटला झिरो 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 लिहिलेला आहे तिथं सिक्स ॲड करायची काहीही गरज नाही बिकॉज सेवन इज नॉट मोर दॅन नाईन सो काइंडली टेक नोट ऑफ इट थर्टीन हा नाईनपेक्षा मोठा होता म्हणून त्यामध्ये मी सिक्स ॲड केलेला आहे आणि हे केल्यानंतर आपण काय करू ॲडिशन करू आता बघा ॲडिशन केल्यानंतर काय येतं वन प्लस झिरो वन झिरो प्लस वन 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 प्लस वन सम झिरो कॅरी वन वन प्लस झिरो प्लस वन सम झिरो कॅरी वन वन प्लस वन झिरो वन झिरो वन प्लस वन झिरो वन वन प्लस वन झिरो आणि वन झिरो प्लस झिरो प्लस वन यू विल गिव यू वन मग तुमचा आन्सर काय आला आहे वन झिरो 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 डबल झिरो वन वन तर तसं जर पाहायला गेलं तर वन ट्रिपल झिरो कोणाचा बायनेरी आहे एटचा बायनेरी आहे आणि डबल झिरो डबल वन कोणाचा बायनेरी आहे थ्रीचा बायनेरी आहे देआर फोर युअर फायनल आन्सर इज एट थ्री एटी थ्री आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस एक्झाम्पल नाव कम टू द नेक्स्ट एक्झाम्पल थर्टी फोर प्लस ट्वेंटी सिक्स थर्टी फोर प्लस ट्वेंटी सिक्सचं ॲडिशन जर केलं तर किती येत आहे सिक्स्टी येत आहे आता तेच मी बायनरी फॉर्ममध्ये करतो डबल झिरो डबल वन थ्रीचा बायनरी झिरो वन झिरो झिरो फोरचा बायनरी मी लिहिला पहिल्यांदा नंतरनं टूचा बायनरी लिहितो डबल झिरो वन झिरो आणि सिक्सचा बायनरी झिरो वन वन झिरो याचं मी काय करतो ॲडिशन करतो ॲडिशन केल्यानंतरनं मला आन्सर काय आला आहे बघा झिरो प्लस झिरो 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 प्लस वन 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 प्लस वन झिरो कॅरी वन आणि वन तिथं लिहिलं आहे वन प्लस झिरो वन वन प्लस वन झिरो वन वन झ झिरो प्लस झिरो झिरो म्हणजे तुमचा आन्सर बघा झिरो वन झिरो वन झिरो वन झिरो वन आणि वन झिरो वन झिरो म्हणजे एक फायचा बायनरी आलेला आहे आणि एक जो आहे तर तो टेनचा बायनरी आहे काय आहे टेनचा बायनरी आहे टेनचा बायनरी म्हणजे काय इट इज ग्रेटर दॅन नाईन इट इज अ ग्रेटर दॅन नाईन सो आपलं क आपलं बी सी डीचा रूल काय म्हणतो जर एखादा नंबर नाईनपेक्षा जास्त आला तर त्यामध्ये सिक्स ॲड करायचं तर मी खालच्या याच्यामध्ये मी सिक्सचा बायनरी त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि ज्यावेळेला तुम्ही सिक्सचा बायनरी ॲड करता त्यावेळेला तुमचा आन्सर अगदी बरोबर सिक्स झिरोचा बायनरी म्हणजे सिक्स्टी हे आन्सर अगदी तोंतोतंत येतं त्यानंतर आता ह्याच्यापेक्षा पण अवघड एक्झाम्पल घेऊ सेवन्टी सेवन प्लस एटी फोर तुम्ही ज्यावेळेला सेव्हन्टी सेवन प्लस एटी फोर हे ॲड करता त्यावेळेला तुम्हाला आन्सर काय येत आहे वन सिक्स्टी वन हे आन्सर येत आहे मग आता बघा सेवनचा बायनरी झिरो ट्रिपल वन दुसऱ्या सेवनचा बायनरी झिरो ट्रिपल वन हे मी लिहिलं त्यानंतरनं एटचा बायनरी वन ट्रिपल झिरो फोरचा बायनरी झिरो वन झिरो झिरो यांचं काय करायचं आहे ॲडिशन करायचं यांचं ज्यावेळेला मी ॲडिशन करतो त्यावेळेला काय येत आहे बघा डबल वन डबल वन आणि वन झिरो वन वन हे आन्सर आलेलं आहे मग हे दोन्ही नंबर जे काय आहेत बघा वन 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 डबल वन डबल वन कोणाचा बायनरी आहे फिफ्टीनचा बायनरी आहे आणि वन झिरो वन, वन 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 झिरो वन वन, वन, वन कोणाचा बायनरी आहे हा इलेवनचा बायनरी आहे म्हणजे दोन्ही नंबर माझे नऊपेक्षा जास्त आहेत तर त्यासाठी मला दोन्हीमध्ये सिक्सचा बायनरी मला ॲड करावं लागतं तर मी दोन्ही नंबरमध्ये सिक्सचा बायनरी मी ॲड केलेला आहे ज्यावेळेला मी सिक्सचा बायनरी ॲड करतो त्यावेळेला बघा आता बघा डबल वन डबल वन त्याच्याखाली झिरो वन वन झिरो लिहिलो वन झिरो डबल वनच्या खाली झिरो डबल वन झिरो असेल लिहिलो आणि त्यांचं काय करतो मी ॲडिशन करतो आता ॲडिशन पाहणी टी व्यवस्थित वन प्लस झिरो वन वन प्लस वन झिरो कॅरी वन झिरो प्लस वन प्लस वन गिव ज्यू सम झिरो कॅरी वन वन प्लस वन सम झिरो कॅरी वन आता बघा दुसऱ्या नंबरचा आपण करतो आहे वन प्लस झि वन प्लस झिरो प्लस वन गिव झू सम झिरो कॅरी वन वन प्लस वन प्लस वन सम वन कॅरी वन वन प्लस वन प्लस वन सम वन कॅरी वन वन प्लस झिरो प्लस वन विल गिव यू सम झिरो कॅरी वन इथं मला कॅरी आलेला आहे लक्षात ठेवा म्हणजे वेळेला तुम्ही जर पाहायला गेलात नीट तर हे कॅरी जे काय आलेलं आहे वन त्याला आपण डि डेसिमल वन म्हणून ट्रीट करायचं काय करायचं डेसिमल वन म्हणून ट्रीट करायचं मग तुमचा आन्सर काय ते बघा वन झिरो वन वन झिरो कोणाचा बायनेरी आहे सिक्सचा बायनेरी आहे आणि ट्रिपल झिरो वन कोणाचा बायनेरी आहे वनचा बायनेरी आहे म्हणजे तुमचा फायनल आन्सर काय आहे वन सिक्स वन इज युअर फायनल आन्सर आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस बायनरी ॲडिशन आज एक एक्झाम्पल घेतलेत मी ते एक्झाम्पल सोप्या पद्धतीचे घेतलेले आहेत अजून तुम्हाला मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून तुम्हाला मी दाखवतो ओके सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिट थँक्यू व्हेरी मच